स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। नखऱ्या बैलाच्या मातीला लोकांची गर्दी। माणूस मेल्यावर त्याचं रक्षा विसर्जन करतात, त्याची माती लोटतात, पण चक्क एका बैलाचं रक्षा विसर्जन पार पडलं आणि या रक्षा विसर्जनाला लोकांची गर्दीही खूप होती। फुलं टाकली, नैवेद्य ठेवला, भटजी आणला होता, मातीचे जेवणही घातले, एखाद्या माणसाचा तिसरा करतात तसाच तिसरा बैलाचा केला। दीपय दुग्धम दुशर्करासित गंधार्क सिद्धार्क स्नानम समर्पयामि। हरि ओम मदधिस्थानं सर्पयामि, पयस्थानं सर्पयामि, मधुमदस्थानं शर्करास्नानम समर्पयामि। यत् नन्दिरूपेण नक्रादिवता विहो नमः पद्यपूजनञ्च कुर्यार्तहम्। हरि ओम महाफलात्फलितं काश्मीरफल नैवेद्यं समर्पयामि। डोळे उघडा, दाव्याचं फळ घ्या। फलात्फलितं काश्मीरफल नैवेद्यं समर्पयामि। नैवेद्यं उलटोळ्याचं नैवेद्यं प्राणाय स्वहा, वीणाय स्वहा, उदानाय स्वहा, समानाय स्वहा, ब्रह्मणे नमः। अंतेन पणशाळेचं पानोपान खांद्यावर। खडापूर तालुक्यातील भिकवडी बुद्रुक येथील संपत पाटील यांचा हा नखऱ्या बैल। तो संपत पाटील यांचा बैल असला तरी अवघ्या गावाच्या रत्त्याच्यावर जीव। नखऱ्या शर्यतीत उतरला की वाऱ्यासारखा पळायचा। तो मैदानात उतरला आणि नंबर आला नाही असं कधीच झालं नाही। तो शर्यतीला आला की बाकीचे नखऱ्याचा नंबर येणार हे गृहीत धरायचे। नखऱ्याने 250 ते 300 शर्यती केल्या। प्रत्येक स्पर्धेत त्याने नंबर काढला। त्याचा पहिला नंबर हुकमी असायचाच, पण पहिला नाही आला तर पहिल्या 3 मध्ये तो हमखास असायचा। जणू तो अजिंक्य होता, नखऱ्या जणू वादळ होता। पळायला लागला की त्याच्या अंगी वादळ संचारायचं। त्याच्या या गुणामुळे तो सर्वांचा लाडका होता। त्याचा खुराकही तसाच होता, त्याला रोज दूध, अंडी आणि मुंडी खायला लागत। परवा त्याचा अचानक मृत्यू झाला। संपत पाटील त्यांच्या घरातले हंबरटा फोडून रडू लागले। नखऱ्यावर प्रेम करणारे लोक महाराष्ट्र कर्नाटकात पसरले आहेत। नखऱ्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांचे फोड येत होते। सर्वांना त्याचे शेवटचे दर्शन घ्यायची इच्छा होती, पण ते शक्य नव्हतं। म्हणून त्याच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम केला, त्याला सर्वांना बोलवलं। कोल्हापूर कर्नाटकातून लोक मातीला आली होती। नखऱ्याने महाराष्ट्र व कर्नाटकातल्या सर्व स्पर्धा जिंकल्या होत्या। तो हिंद केसरी म्हणून ओळखत होते। त्यामुळे आमचं जे प्रेम होतं आणि ती आम्ही असं अचानक वय काढल्यामुळे जास्त पळायला आमचं जे फार प्रेम होतं, त्यामुळे आम्ही त्याचा नाद केला होता आणि जाईल तर त्याचा नंबर येतात, त्यामुळं अख्ख्या गावाला ती सहानुभूती होती। म्हण अख्ख्या गावाला तेव्हा प्रेम असल्यामुळे आम्ही स्वतः
साधारणपणे 2018 या काळामध्ये बैल मायनीला नेला आणि मायनीस न येत असताना बैल चांगला पळाला. मायनीच्या कुस्त्या होत्या, कुस्त्याची पहिलवानाची पहिलवान पोरं त्या गाडीतनं गेली होती. पोरं जशी ओरडतेली तशीच बैल मोरं धावतच होता. त्यामुळं बऱ्यापैकी लोकांचा त्याचा पळण्याचा हेतू चांगला असं वाटलं आणि तिथून पुढं बैल पळवायला सुरुवात झाली. साधारणपणे 4 वर्षामध्ये 350 दरम्यान मैदान केली असतील. त्या मैदानामध्ये साधारण 300 मैदानाला बैल एक नंबरला आला असेल. तर त्यामध्ये जनरल बैलगाडी, त्यामध्ये जनरल बैलगाडीमध्ये सुद्धा संपूर्ण लॉटमध्ये 1-2-1-2 असा साधारण 250 मैदानाला बैल आला असेल. आणि मिनटावर घड्याळावर ज्या गाड्या पळतात त्यामध्ये सुद्धा 50-100 वेळा बैलाचा प्रथम क्रमांक असेल. तर त्या बैलाचा आमच्या या गावाला फार मोठं दुःख झालं. घराला त्यांच्या झालंच झालं, त्याचा वाद नाही, पण आमच्यासारख्या बैल शौकीनांना सुद्धा फार मोठं त्याचं दुःख झालेलं आहे. आणि त्या दुःखामधून सावरण्यासाठी आम्हाला दुसरा बैल मिळेपर्यंत आमचं असंच दुःख असं वाटतंय आम्हाला की आमचं राहणार. तर आम्ही बैल मिळवण्याचा इथून पुढे प्रयत्न करणार आहे आणि त्या घरासाठी बैल एक आम्ही मिळवून देणार आहे. नखऱ्यास माझ्या गुण लय जगा परस, माझ्या नखऱ्यावर लय जेव माझ्या पोरांचा बसला. आणि बाहेरच्या माणसाने सकट लय त्याची कळकळ वाटायला गेली. जर ठावं नव्हतं तिथं ठावं केला माझ्या पोरात त्याच मला वाटत ना चांगलं. माझ्या नखऱ्या होता का पोर म्हणूनच सांभाळत होतो. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.